नमस्कार सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दावा तुम्हाला आमच्या अपडेट्स येत राहतील बातमी आहे अत्यंत म्हणजे आपल्या गणेशोत्सवाशी जगभरात कोरोनानं थैमान घातलेत अनेक देश कोरोनाच्या सपाट्यात आलेले आहेत भारत देशात ही परिस्थिती दिवसेंदिवस बिघड बिघडत चाललेली आहे महाराष्ट्रात कोरोना कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे वाढत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आता गणरायाचं आगमन होतंय दरम्यान आता गणेशोत्सव मंडळांसाठी काही नियमावली आलेली आहे मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करायचं आहे त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळासाठी अनेक नियमावली आली आहे मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणं बंधनकारक असणार आहे व्यावसायिक व्यावसायिक जाहिराती नाही प्रतिबंध आहे त्यामुळं व्यावसायिक जाहिराती लागू शकत नाहीत आरतीला मंडपात जास्तीत जास्त दहा कार्यकर्त्यांनाच फक्त प्रवेश तोही मास्क घालून भक्तिपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमास स्पष्टपणे बंदी घालण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळांसाठी एक हमीपत्रही जारी केलेलं आहे आणि त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत गणेशमूर्तीची उंची किमान चार चार फुटांपेक्षा अधिक नसावी आपल्या गणपती बाप्पाची जी मूर्तीची उंची आहे ती चार फुटापेक्षा अधिक नसावी असं हमीपत्र हे मंडळांना द्यावं लागणार आहे मंडपाचे आकारमान कमीत कमी ठेवायचं आहे मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते नसणार आहेत मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क बंधनकारक आहे मंडळाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरणं बंधनकारक असणार आहे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक आहे प्रसाद वाटणे किंवा फुले हार अर्पण करण्यास स्पष्ट प्रतिबंध घातलेला आहे भाविकांना गणेश मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची परवानगी नाही ऑनलाईन दर्शनाची सोय करावी लागणार आहे फुले हार प्रसाद विक्रीच्या स्टॉलला परवानगी नाही आरतीसाठी एकाच वेळी दहा जणांना प्रवेश असणार आहे सार्वजनिक मूर्तीचे मंडपा कृत्रिम तलावतच करावं लागणार आहे विसर्जन त्यामुळे डॉल्बी किंवा ह्याचा प्रश्नच उद्भवणार नाही गर्दी जमेल असे कोणतेही भक्तिपर कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत गणेश मूर्तीच्या आगमन विसर्जन प्रसंगी मंडळाचे पेक्षा अधिक लोक असणार नाहीत किंवा मिरवणुकीवरतीही आता फुलस्टॉप लागत मिरवणूक ही आता, आता काढता येणार नाही अत्यंत विचारपूर्वक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमाली क काढण्यात आलेली आहे या नियमावलीत विशेष करून आगमन विसर्जन आणि विशेष करून मिरवणुकीला अजिबात परवानगी नाही आहे मंडपालगत फुले हार प्रसाद यांच्या विक्रीचं देखील लावू शकणार नाही डॉल्बी आणि मिरवणुकीचा प्रश्नच उद्भवणार नाही एकूणच गणरायाच्या आगमनाचे दिवस जवळ येऊन ठेपलेले आहेत पण आपल्याला विशेष करून काही गोष्टींची खास काळजी घ्यायची आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करणं या ठिकाणी लागणार आहे मंडळांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे वेगळ्या वेगळ्या बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज